नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की जेवस मॉडेलनुसार आज महाराष्ट्रामध्ये उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे करून ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पावसाची शक्यता आहे यातून गारपीटही काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती आपण जर उद्या बघितली तर थोडं कोकण किनारपट्टीच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्या थोडी पावसाची परिस्थिती आणि ढगाळ वातावरण होईल अशी शक्यता आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसारसुद्धा आज मुंबईपर्यंत ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वादळी डब्ल्यू डीमुळे आहे या डब्ल्यू डीमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आहे आणि त्याचा थोडा प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पडणार आहे त्याचा अनुभव पण आज आणि उद्या घेणार आहोत समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की या सॅटेलाईट इमेजमध्ये उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव सुरू झाला आहे मात्र इतर राज्यांमध्ये त्याचा प्रभाव किती पडेल याचा अनुमान आपण आत्ता इतर मॉडेलच्या आधारे बघणार आहोत आपण या सॅटेलाईट इमेजमध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव हा उत्तरेकेड राज्यांमध्ये आहे असं दिसतंय सध्या महाराष्ट्रावर त्याचा परिणाम दाखवलेला नाही परंतु आपण काही मॉडेलच्या आधारे जो परिणाम दाखवला आहे त्याच्या आधारे हा अंदाज व्यक्त केलेला आहे समोरील मॉडेलनुसार सध्या नंदुरबार धुळे आणि नाशिकच्या परिसरामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात होईल गुजरात आणि राजस्थानमध्ये वादळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण या इमेजमध्ये बाबी बघू शकतो आणि साधारण दुपारनंतर आपल्याला भारतामध्ये वादळी परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे यामध्ये मध्य प्रदेश राजस्थान गुजरात या राज्यांचा मुख्य समावेश असेल त्याचबरोबर पंजाब हरियाणा आणि दिल्ली या भागामध्ये सुद्धा याचा अधिक प्रभाव राहील अशी शक्यता आहे मुंबईसह जवळपास सोलापूरपर्यंत या वाऱ्यांचा हलका प्रभाव जाणवणार आहे आपण हे आपण बघू शकता की कशा पद्धतीने महाराष्ट्रावर ही वारी परिणाम करतील आणि त्यामुळे ढगाळ प्रस्ती निर्माण होईल थोडा या वाऱ्यांचा प्रभाव आपल्याला उद्याही महाराष्ट्रात जाणवण्याची शक्यता समोरली इमेजमध्ये दिसते आहे आणि त्यामुळे ढगाळ परिस्थिती उद्याही राहण्याची शक्यता सध्या मुंबईसह नाशिक पालघर नंदुरबार या विभागात ढगाळ परिस्थिती होण्यास सुरुवात झालेली आहे मात्र अति किनारपट्टीच्या भागात हा प्रभाव आहे इतर जिल्ह्यांमध्ये अद्याप प्रभाव जाळण्यास सुरुवात झालेली नाही साधारण दुपारपर्यंत जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव या विभागात नंदुरबारच्या पश्चिमी भागात, भागात गारपीट सदृश्य परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे पावसाची परिस्थिती मुंबईपर्यंत अगदी दुपारपर्यंत सुरू होईल अशी शक्यता आहे आपण समोरली इमेजमध्ये बघू शकता की आज दुपारपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावपर्यंत आणि मुंबईपर्यंत ढगाळ परिस्थिती राहील काही ठिकाणी विरळ स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण या इमेजमध्ये बघू शकता खोपोली जुन्नर इगतपुरी या भागामध्ये आणि रायगड जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये थोडी वादळी परिस्थिती आणि पावसाचं वातावरण तयार होईल अशी शक्यता आहे आज दुपारनंतर देखील याचा प्रभाव थोडा याच विभागात राहील मात्र याचं चिपळूण सातारा रत्नागिरी आदी राजापूरपर्यंत पावसाळी वातावरण तयार होईल यामध्ये कोल्हापूर सांगली कराड सातारा पुण्याचा दक्षिणी भाग जेजुरीपर्यंत बारामती इंदापूर करमाळा या विभागातसुद्धा ढगाळ परिस्थिती निर्माण होईल अहमदनगरच्या पश्चिम भागातसुद्धा ढगाळ परिस्थिती राहील औरंगाबाद आणि जळगाव मालेगावच्या मनमाडच्या दरम्यान सुद्धा ढगाळ परिस्थिती आज उशिरा तयार होण्याची शक्यता आहे तेवीस सुद्धा पहाटे किंवा सकाळी ही ढगाळ परिस्थिती पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर या ठिकाणी ढगाळ परिस्थिती राहील पालघर जिल्ह्याच्या नाशिक विभागामध्ये आणि पालघरपर्यंतसुद्धा थोडी ढगाळ परिस्थिती उद्याही राहणार आहे मुंबई परिसरातसुद्धा ढगाळ परिस्थिती थोडी राहील अशी शक्यता आहे परंतु विशेष पाऊस उद्या असणार नाही उद्या देखील दापोली ते पणजीपर्यंत किनारपट्टी भागात ढगा परिस्थिती राहण्याची शक्यता आहे त्यामुळं थोडा पावसाचं वातावरण उद्याही राहण्याची शक्यता आहे संपूर्ण वातावरण पूर्वेला सरकून जाईल चोवीस तारखेपर्यंत आणि महाराष्ट्रात एक थंडीची लाट सुरू होईल अशी शक्यता आहे खूप थंडीचं वातावरण आपल्याला चोवीस तारखेपासून पुढे सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत जाणवेल अशी शक्यता आहे जी एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये आज थोडं थंडीचं प्रमाण कमी राहील परंतु उद्या हे थंडीचं प्रमाण उत्तर महाराष्ट्र किनं कोकण किनारपट्टी इथे वाढण्यास सुरुवात होईल आणि चोवीस तारखेला मात्र अत्यंत कडाक्याची थंडी कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरे भागात आपल्याला जाणवणार आहे आणि दिवसेंदिवस ही वाढत जाणार आहे त्यामुळे आपल्याला खूप थंडीचा प्रभाव हा महाराष्ट्रात जाणवण्याची शक्यता आहे या काळात अत्यंत मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी ही उत्तर भारतात होणार आहे उत्तर भारतातील आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा अनुभव या काळात येईल आणि महाराष्ट्रात या थंडीच्या वातावरणातली सर्वात अधिक थंडी या काळात जाणवेल अशी शक्यता आहे हे वातावरण जवळपास पुढे सत्तावीस सत्ता अठ्ठावीस तारखेपर्यंत राहील अशी शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये आज जिथे जिथे वाऱ्यांचा किंवा पावसाचा अनुभव आपल्याला येईल त्या ठिकाणची प्रतिक्रिया आपण जरूर नोंदा यामध्ये काही बदल जाणवल्यास आपण त्या संदर्भातील व्हिडिओ देखील संध्याकाळी सादर करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बैरजा